मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. सगळे प्रकारचे सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 18 लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान होणार असून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानं सोलापूर शहर काँग्रेस भवनने आपला नामफलक कापडानं झाकून घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल, तर दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे रोजी पार पडेल, चौथ्या टप्प्यासाठी 13 मेला मतदान होईल, तर 5व्या टप्प्यात मतदान 20 मे रोजी होईल, 6व्या टप्प्यासाठी 25 आणि 7व्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होईल. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. 17व्या लोकसभेचा कालावधी 16 जूनला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक असल्याचं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. देशातील 96 कोटी मतदार यंदा मतदान करतील, त्यात 100 वर्षावरील मतदारांची संख्या 2 लाख आहे. मात्र 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 11 मतदारसंघाच्या मतदानात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.